रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले. यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत. शेतकरी मित्रांनो, शाश्वत हे खत सर्व फळझाडे, फुलझाडे, ऊस, हळद, भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते. शेतकरी बंधूंसाठी ऊर्जित शाश्वत जीवाणू खत वाढविल शेतकऱ्यांची आर्थिक पत. काजवा शेतकरी सेवा केंद्र, पणदूर. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर कणकवलीत नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे कणकवली करस्पॉन्डन्ट उमेश भुसडे यांनी, पाहूयात. महाराष्ट्राच्या राजकारणात आता काही घडामोडी घडत आहेत आणि ह्या घडामोडी खूप अपडेट आहेत. सध्याच्या परिस्थिती आपण बघतो की या महाराष्ट्राच्या घडामोडी कसं सिंधुदुर्गातही राजकारण तापत आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली पोलीस सतर्क झालेले आहेत. कणकवली पोलीस स्थानकाच्या आवारामध्ये दंगल नियंत्रण पथक दाखल झालेलं आहे. आपण पाहतो की हे दंगल नियंत्रण पथक दाखल झालेलं आहे आणि हे जी सतर्कता बाळगण्यात येत आहे ह्याचं कारण हे असं आहे, कारण काल जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आमदार प्रसाद लाड हे निवडून आले आणि कुठेतरी महाराष्ट्र राजकारणात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी आहे अशा पद्धतीचं वातावरण झाले आणि त्यामुळे आज एकनाथ शिंदे हे आमदारांच्या समवेत दुसरीकडे हॉटेलमध्ये राहिले आणि त्यांचा तडकाबडकी जो गटनेतेपदीचा त्यांना हटवण्यात आलं आणि ह्या ज्या घडामोडीनंतर कणकवलीमध्ये राजकारण तापू नये किंवा जे राजकीय नेते आहेत ते आरोप प्रत्यारोप करू शकतात आणि त्याच्यामुळे राजकीय वातावरण तापू शकते. तसेच उद्या कणकवलीमध्ये श्रीधर नाईक स्मृती दिन आहे आणि त्यामुळे पालकमंत्री उद्या ह्या उद्घाटनाला येणार आहेत. तशाच पद्धतीने परवा आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस देखील आहे, त्यामुळे दोन चार दिवसात कणकवली हे राजकीय ठिकाण आणि राजकीय नेत्यांचं ठिकाण असल्यामुळे ह्या ज्या घडामोडी आहेत त्या अपडेट लवकर घडत असतात आणि इथेच जे राजकारण सगळं आहे ते चालतं. त्यामुळे कणकवली पोलीस सतर्क होऊन आता कणकवली पोलिसांनी ही जे दंगल नियंत्रण पथक मागवले आहे, सकाळी हे दंगल नियंत्रण पथक दाखल झालेलं आहे. कणकवली पोलीस निरीक्षक गुलावळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक आलेलं आहे. सध्याच्या परिस्थितीत हे दंगल नियंत्रण पथक इथेच आहे, पण कुठल्याही राजकीय घडामोडी किंवा अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी हे सगळं जे नियोजन आहे ते सुरू आहे आणि ह्या महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींचे पडसाद आहेत ते कुठेतरी कणकवलीत उमटू नये आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस मात्र सतर्क झालेले आपल्याला दिसून येत आहेत. कॅमेरामॅन अनंत तांबेसह उमेश भुचडे, कोकण साध लाईव्ह, कणकवली. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा.